या स्पर्धेसाठी लाभलंय. नरेश म्हात्रे अँड टीम आर के मोरवा प्लीज या, मान्यवर बसलेत आपले मित्रांनो, प्लीज या. आर के मोरवाचे सगळे सहकार्यांना देखील विनंती करतोय, आपण प्लीज मान्यवर कक्षाच्या समोर त्या खुर्च्या आहेत तिकडे बसून घ्या. हा कार्यक्रम आम्ही जास्त लेंदी करणार नाही आहोत, कारण निश्चितच आपण बघतोय बाईंना देखील पुढे जायचं आहे. आणि मात्र ही स्पर्धा ज्या कारणासाठी आपण करतोय, अग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचं भरपूर सहकार्य, आमचे सगळे पदाधिकारी मनापासून आभार आहेत. या स्पर्धेतून काही मिळालं किंवा काही मिळालं नाही यापेक्षा या स्पर्धेने किती आनंद दिला ही गोष्ट अगदी महत्वाची आहे. तर काही विशेष सन्मान आम्ही करतोय. तर ही जी डेकोरेटिंग सिस्टम आपण बघतोय, प्रकाश पाटील जी यांना विनंती करतोय की पुढे या आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. साईदत्त क्रीडा मंडळातर्फे आम्ही त्यांचा मनपूर्वक हार्दिक आभार व्यक्त करतोय आणि त्यांचं स्वागत करतोय. तसेच प्रदीप जी म्हात्रे दादा, 2 दिवस रिक्षांची सेवा त्यांच्या मार्फत मिळाली, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. तर विनंती करतोय प्रकाश पाटील जी, डेकोरेटर्स प्लीज वरती या. आणि चंद्रकांत म्हात्रे जी यांचं देखील विशेष आभार या स्पर्धेसाठी राहिलंय, त्यांचं देखील मनापासून कौतुक आहे. आणि कुठे असतील तर त्यांना विनंती करतोय की प्लीज दादा आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये या. चला आपण काही सन्मान करूया डेकोरेटर्स. प्रकाश पाटील जी कुठे आहेत, त्यांचे प्रतिनिधी कोण असतील तर प्लीज वर या. प्रकाश पाटील जी आहेत आणि त्यांचा विशेष सन्मान आम्ही एकूणच करणार आहोत मंचावर. मोहन म्हात्रे जी साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शिवस्ते अफलातून स्टेज व्यवस्था, आणि ही स्टेज व्यवस्था बघा 2 दिवस नाही तर 4 दिवस होती. जोरदार डाळ्या प्रकाश डेकोरेटर्स, सन्माननीय प्रकाश पाटील यांच्यासाठी. अतिशय चांगला डिस्प्ले त्यांनी बनवलाय आणि जी सांगेल ती व्यवस्था, अगदी खुर्च्या जर बघितल्या ना तर दर दिवशी वाढलेत. आणि सन्माननीय मोहन म्हात्रेजी यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान डेकोरेटर्स प्रकाश पाटील यांचा, थँक्यू. अजून एक विशेष सन्मान आपण करूया, तो म्हणजे साऊंड सिस्टम डिग जॉकी झालाय का त्यांचा, थँक्यू थँक्यू अथर्व. अजून कोण राहिले बाकी मान्यवर पैकी कोण नाही. तर एकूणच आपण बघतोय अतिशय आल्हाददायक वातावरण, मात्र निश्चितच आपण ज्या गावामध्ये आहोत, पेनकरपाडा हे गाव, आणि भाई म्हटलं तर निश्चितच अतिशय चांगलं सहकार्य त्यांचं राहिलंय. काल त्यांचा वाढदिवस इथे साजरा केला, मात्र भाईंच्या देखील भावना आहेत आणि त्या भावना ते लगेच व्यक्त करताना इथे दिसतील. मी भाईंना विनंती करतोय या स्पर्धेदरम्यान आपला आपलं मनोगत प्लीज 2 शब्द आमच्यासाठी. आजच्या या आगरीकोळी सामाजिक संस्थेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे या पेनकरपाड्यात ग्राउंडवर आपल्या आगरी समाजाचे लोक या ग्राउंडवर खेळत असतात आणि सर्व एक समाज, आगरी समाज हा राई मोरवा मुर्दा ही लोक आणि ओवळा माझी ओळा असे लोक आपल्या समाजाचे लोक या ग्राउंडवर खेळत असताना असं वाटतो की समाज आपण एकत्र आलं पाहिजे. क्रिकेटच्या माध्यमातून आपण येतो इथे, क्रिकेट म्हणजे एक खेळ आहे आणि खेळातून आपण जेव्हा खेळतोय तर हारजीत नक्कीच होतो, परंतु आपण जेव्हा हारतो तर एक विजयाची नदी पुढचं, आपण हारल्यानंतर पुढील आपला विजय हा नक्कीच असतोय. आपण सर्व आलात या पेनकरपाड्यात आमच्या या मुलांनी समजा संस्थेच्या माध्यमातून आपले सर्वांचे स्वागत करतो आणि धन्यवाद देतो आणि पुढील कार्यक्रम प्रत्येक वर्ष हो अशी सर्व आमच्या क्रिकेटवाशियांना आणि सर्व आमच्या पेनकरपाड्यातील गावातील लोकांना. काही कमी असलं किंवा कुठे चूकभूक झाली असेल तर तुम्ही जाता जाता नोंदवून जा, कारण त्याची दुरुस्ती करू. आम्ही एवढे बोलून माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नाही साहेब, तुमचं एक करेक्शन करील मी. तुम्ही जी गोष्ट सांगताय इथे मला वाटतं इथे कमी काही नव्हतं, इथे जास्तच होतं. एकदा जोरदार टाळ्या साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरपाड्यासाठी झाल्या पाहिजेत आणि यंगस्टरसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अफलातून मेहनत या एकूणच स्पर्धेसाठी राहिली आहे. आता बऱ्याच जणांना विचार पडलाय की आता पारितोषिक, अफलातून पारितोषिक आहेत. एकदा ज्या ज्या दात्यांनी ही पारितोषिक आम्हाला दिलेत त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत, मनापासून कौतुक आहे.
अगदी वेळेवर सहकार्य देणारे देखील काही मंडळी इथे आम्हाला पाहायला मिळाले आहेत, मनापासून कौतुक आहे. चला आपण लगेच वळतोय ते म्हणजे येस ऑफिशियल्स आहेत, मॅच ऑफिशियल्स कोणाचे थांब देतो ऑफिशियल्स मॅच ऑफिशियल्स अगोदर आपण वळूया ते म्हणजे निश्चितच महेंद्र शिंदे. शिंदे सर कुठे आहेत प्लीज या. आणि निश्चितच येस शिंदे सर, महेंद्र शिंदे सर या आणि त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. काय अफलातून पंचगिरी राहिलंय, अवली हा पंच आहे, सगळ्या जणांच्या त्यांनी सेल्फी घेतले आणि हे फोटो मात्र तुम्हाला उद्या नक्कीच एका वृत्तपत्रामध्ये दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका. त्यांच्या स्वतःचा चॅनल सुद्धा आहे आणि नक्कीच त्या चॅनलवर तिथे तुम्ही लवकर त्यांचे सबस्क्राईब करा. नक्कीच मी पवार साहेबांना विनंती करतोय की त्यांचा थँक यू व्हेरी मच महेंद्र शिंदे मॅन फ्रॉम चारकोप वाया पेनकर पाडा. महेंद्र शिंदे मॅन फ्रॉम चारकोप वाया पेनकर पाडा आणि बाजूने मीरा. चला अजून एक पंच आमचे मॅच ऑफिशियल्स ते म्हणजे निश्चितच अक्षय चव्हाण. बघा या मुलाचा कौतुक केलं पाहिजे, काल तो इथे नव्हता कारण त्यांच्या घरात दुःखाची गोष्ट झाली, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्याच्या कमिटमेंट साठी, मात्र आज तो आपली सर्व्हिस देण्यासाठी इथे उपस्थित आहे. थँक्यू अक्षय, प्लीज मध्ये ये आणि मी सर्वांना विनंती करतो की त्याच्या शुभ थँक्यू अक्षय चव्हाण कार्यक्रम मधील आम्हाला गाय आणि निश्चितच थँक्यू महेंद्र शिंदे, अतिशय चांगली पंचगिरी राहिले आणि थँक यू. येस सर डी बीन लाईव्ह ही स्पर्धा अतिशय वेगवेगळ्या अँगलने आपण पाहू शकलो, याचं कारण आहे डीबीएन धनू बाबू नारंगी. मनापासून कौतुक आहे चॅनलचं अगदी आणि अगदी. आपण जर बघितलं ना तर भरपूर अपडेट्स त्यांनी दाखवले आहेत आणि कौतुक करूया. मी देशमुख साहेबांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ असते, निश्चितच आपण या नारंगीच्या अफलातून चॅनलचं कौतुक करूया. आता एकच राहिलंय डिसिजन रिव्ह्यू सिस्टम, ती देखील येणार आहे मित्रांनो. आता फिल्डिंग प्लेसमेंट घर बसले जे आमचे प्रेक्षक एन्जॉय करत होते त्यांना माहीत पडत होतं की एक्झॅक्टली मोरवा संघाने कुठे फिल्डिंग लावलंय, राई संघाने कुठे फिल्डिंग लावलंय किंवा कोणत्या संघाने कुठे फिल्डिंग लावलंय, त्या सगळ्या ग्राफिक्स अगदी त्या चॅनल्सवर दिसत होत्या. थँक्यू व्हेरी मच. अजून एक विशेष सन्मान भारत राऊत यांचा, साईदत्त क्रीडा मंडळ पेनकरवाडा त्याचा मनापासून आभारी आहे. भारतला विनंती करतो भारतला थोडंसं आपण बेस्ट ऑफ लक देऊया कारण हनुमान जयंतीला सस्पेन्स नाटकामध्ये त्याच्या चार एंट्री आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा अभिनंदन इथे भारत तुझं. त्यानंतर दोन नाही तर चार दिवस आम्हाला चांगली साथ लाभली गेली. संकेत पाटील आमच्या जवळचे मित्र आहेत आणि राई गावाचा एक गोड आवाज संकेतचा देखील एक विशेष सन्मान. छोटा शशिकांत वरकर हा सन्मान करत आहेत संकेत पाटील यांचा. थँक्यू संकेत, धन्यवाद. थोडस कॅश प्राइज आहे संकेतला विनंती करतोय ते आपण कॅश प्राइज द्यायचं आहे संकेत. तर कॅश प्राइज आपण बघतोय ते होते षटकरांसाठी. तर मोहन मात्रेजी मला वाटतं त्यांच्या शुभ असते आम्ही हे पारितोषिक देतोय. साहेब प्लीज आपल्या शुभ असते द्यायचंय. अगोदर यायचंय ते म्हणजे नरेश मात्रे, काय षटकार होता तो प्लीज वॉट अ शॉट बाय नरेश. 500 रुपयाचं पारितोषिक नरेश यांच्यासाठी आहे. अफलातून षटकार, कॅप्टन आहे टीमचा आणि निश्चितच चांगली कामगिरी. नरेश
अजून 1000 रुपये कॅश परत पैसे काय आहे ते म्हणजे प्रफुल्ल पाटील यांच्या गाडी. वेलकम प्रफुल्ल, जेम्स बॉन्ड क्रिकेट क्लबचा अफलातून खेळाडू. किंवा ते सगळे गोष्टी कोणाला जाणार आहे आम्ही लगेच तो अपडेट देतोय तुमच्यापर्यंत. मॅन ऑफ द सिरीज साठी ट्रॉफी आहे, एलईडी टीव्ही आहे, बेस्ट बॉलर साठी ट्रॉफी आहे आणि स्पीकर सुद्धा आहेत. मात्र एक विशेष पारितोषिक मी देतोय तुमच्या राईट टीमला. बघा माझ्यासाठी एक गिफ्ट आलं होतं, टीम कॅप्टनला विनंती करतोय त्यांनी पुढे यायचं आहे. आणि थँक्यू व्हेरी मच पप्पू साळुंके, आमच्यावर तुम्ही जे प्रेम दाखवताय त्यासाठी थँक्यू. बघा लक्षात घ्या, हे 1 डझन आंबे आहेत, 12 जणांना वाटा. आपण वळूया उत्कृष्ट गोलंदाज या किताबाकडे. मी विनंती करतोय जरा ती बेस्ट बॉलरची ट्रॉफी वर आणा प्लीज. उत्कृष्ट गोलंदाज एक अफलातून ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतीय. आणि हा खास 2 सन्मान राहिले ते म्हणजे आमचे गुणलेखक मित्र विकी मात्रे. कुठे आहेत या विकी मात्रे? अफलातून गुणलेखन वेल्डन विकी. आणि स्वप्निल महाडिक यांनी देखील यायचं आहे. स्वप्निल महाडिक मॅन फ्रॉम कळवा, त्याला कुठेतरी कळवा की त्याचा सन्मान आहे. आहे का तू मागे? येस, विकी मात्रेचा खास सन्मान आपण इथे करूया. या मनोज यांना विनंती करतोय की विकी मात्रे यांना. बघा काय फॅन फॉलोइंग आहे विकीची. विकी मध्ये मध्ये जबरदस्त असं वाटतं, फायनल विकीनेच मारले. आणि बॉडी बिल्डर आहे तो, साई दत्त क्रीडा मंडळाचा, बरोबर ना? शरीर सौष्ठवपटू आहे तो आणि निश्चितच. आणि पुढच्या वर्षी बघा लागत त्याचा 35 बनवली. अरे थांबा जरा, अभिनंदन तुझ. क्या बात आहे जबरदस्त. त्याचे स्वप्निल या मित्रासाठी जोरदार डळा. आपलं काम सांभाळून कळव्यावरून अगदी आणि अगदी पेनकर पेड्याचा एक अंग बनून राहिलेला स्वप्निल महाडिक याचं देखील विशेष कौतुक करतो करतो करतो. जोरदार डळा, थँक्यू स्वप्निल. आणि स्वप्निलनं जर बघितलं तर फर्स्ट एड किट साठी सुद्धा मदत केली, कारण तो स्वतः MR आहे आणि भरपूर त्याला जे सॅम्पल्स भेटतात तो लगेच आणून देतो जर कोणाला पाहिजे असेल. गुणेश. आणि अजून एक विशेष सन्मान, तो म्हणजे आमचे राजू शिंदे. मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट आपण बघतोय अफलातून. राजू शिंदे म्हटलं तर स्वतः एक कबड्डी पट्टू, मात्र क्रिकेटवर भरपूर प्रेम आहे. स्वतःची पेपर एजन्सी आहे, त्या सगळ्या गोष्टी सांभाळून या मित्रांना पेनकर पाड्याच्या संघाच्या जोडीला राहून अफलातून काम केलंय. राजू शिंदे खूप सारं स्वागत आहे. आता माई सन्माननीय मित्र भारत राऊत यांच्याकडे. थँक्यू थँक्यू संकेत आणि धन्यवाद. आज संकेतचा देखील चांगला परफॉर्मन्स. लक्षात ठेवा, जे 25,000 कॅश प्राईज होतं ते अगोदर मी क्लिअर करतोय. जे 25,000 कॅश प्राईज होतं ते आयोजकांनी दोन्ही टीमला डिवाइड करून दिलेत. आणि हे दोन्ही पॉकेट 12.5-12.5 आहेत, म्हणजे तुम्हाला तिथे नंतर मग वाटप करण्यासाठी तिथे त्रास होणार नाही आहे. तो त्रास तुमचा कमी केला आहे आयोजकांना. चला या वळूया लगेचच आपण मुख्य पारितोषिक वितरण समारंभाच्या दिशेनं. सगळ्यात आधी आपण देऊया फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. चला राजू शिंदे, कोणाकडून दिलं जाईल मॅन ऑफ द मॅच? मी भाईंना विनंती करतो, भाई आपण आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार बहाल करावा. फायनल मॅच मॅन ऑफ द मॅच मिस्टर प्रफुल्ल.
सन्माननीय मोहनजी मात्रे साहेब यांना मी विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते उत्कृष्ट गोलंदाज हा पुरस्कार आपण बहाल करावा. उत्कृष्ट गोलंदाज एक आकर्षक ट्रॉफी आणि जवळपास सन्माननीय श्री विनय सुदाम मात्रे यांच्यातर्फे एक आकर्षक बॉटचा स्पीकर आहे. उत्कृष्ट गोलंदाज विनी मात्रे आणि नैतिक वर्धक यांच्याकडून तो बोर्डचा स्पीकर दिला जाईल. अंकुश वर्धक यांचे मात्र मला वाटतं सुपुत्र आहेत आणि मोहनदादांकडून दिलं जाईल एक आकर्षक ट्रॉफी. विशाल मात्रे यांची कन्या आहे. उत्कृष्ट गोलंदाज अपडेट देतोय मी. 4 षटकं 23 धावा आणि विकेट काढल्या या संपूर्ण स्पर्धेत काय त्या 5 4 षटकं 23 धावा 5 विकेट उत्कृष्ट गोलंदाज संघ आहे राई. गोलंदाज आहे मिस्टर गुणेश. मोहनदादांकडून एक आकर्षक पारितोषिक. या व्यक्तीनं या पेनकरपाड्याच्या मैदानातून काहीतरी नेले घरी. बायकोचं भरपूर प्रेम आहे. आज बायकोला आणलं नाही, पोराला आणले का? चालेल चालेल, तो रोजचा असतो त्या जोडीला. त्यानंतर वळूया आपण उत्कृष्ट फलंदाज या पुरस्काराच्या दिशेनं. आणि उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार बहाल करण्यासाठी व्यासपीठावर सन्माननीय अतिथी आत्मारामजी गावंड. आत्मारामजी गावंड साहेब यांना मी विनंती करतोय की आपण उत्कृष्ट फलंदाज हा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते द्यावा. उत्कृष्ट फलंदाज संघ आहे आरके मोरवा. कोण? यस, मेघनाथ मात्रे उत्कृष्ट फलंदाज. बोर्डचा स्पीकर आहे आणि आकर्षक ट्रॉफी. या ठिकाणी नक्कीच उत्कृष्ट फलंदाज म्हणून जवळपास दुसऱ्यांदा हा पुरस्कार घेतोय मिस्टर मेघा. वेल डन मेघा. जवळजवळ आपण विचार केला 4 इनिंग 32 चेंडू आणि 55 धावा मेघाने या संपूर्ण स्पर्धेमध्ये कुठल्या आफलादून खेळली गेली मेघानं. वेल डन मेघा, अभिनंदन. आणि मालिकावीर पुरस्कार सांगण्याची गरज नाही, भगवान पाटील ती खबर पोहोचवली आहे अगोदर तिकडे. नाही दिली का? चला यावेळी आपण मालिकावीर पुरस्काराच्या दिशेनं एक आकर्षक ट्रॉफी आणि एलईडी टीव्ही. नामांकनामध्ये 2 नावं होती, एका साईडला कैलास पाटील होते आणि एका साईडला नितीन पाटील होते. हे 2 खेळाडू मालिकावीर या पुरस्काराचे हकदार. मात्र सर्वात उत्तम कामगिरी 4 इनिंग 32 चेंडू 53 धावा 4 षटकं 28 धावा देत 4 विकेट. आणि या मालिकेतील मालिकावीर पुरस्कार संघ आहे राई, खेळाडू आहे नितीन पाटील. 44 धावा आणि कैलास पाटीलच्या विकेट देखील तितक्याच कमी आहेत. मी अपडेट देईल कैलास पाटील यांचं, कारण सगळं काही अपडेट आहे. कैलास पाटीलच्या विषयी देतोय माहिती. 4 इनिंग 34 चेंडू 43 धावा, कारण फायनल मॅच मध्ये फक्त सिंगल काढला कैलासनं आणि जवळपास 4 षटकं 27 धावा देत 3 विकेट कैलास पाटील यांच्या.
पुरस्कार एक आकर्षक एलईडी टीव्ही क्या बात आहे, सायकल टीव्ही सगळं काय नितीनला। लक्षात ठेवा पहिल्या मॅच मध्ये तुझे सुरुवात नक्कीच कैलास पाटील यांची कमी पडली, एक धावसंख्येवर कैलास बाद झाला, नंतर हे दोन्ही खेळाडू एका रेस मध्ये होते कैलास पाटील आणि खास करून नितीन पाटील। चला थोडस टेबल रिकामी करा, टेबल रिकामी करा जेणेकरून आपल्याला सर्व खेळाडूंना बसवता येईल व्यवस्थित। या ठिकाणी नक्कीच आपण अजून मध्ये घे ना, ए राजू मध्ये घे ना ते ट्रॉफी मध्ये घे। कोणाला कोणाला बोलू बोलते, मी सन्माननीय निखिलभाई भरवाड साहेबांना विनंती करतो की आपण साहेब पुढे या, नाही ट्रॉफीच्या मागे साहेब, ट्रॉफीच्या मागे राहा, ट्रॉफीच्या मागे। चला या देऊया हे आकर्षक पारितोषिक या स्पर्धेचा अंतिम उपविजेता आर के मोरवा। चला राही जोरदार टाळा। रक्कम 12,500 रुपये हे आर के मोरवा संघाला या ठिकाणी दिले गेलेले आहेत। अभिनंदन आर के मोरवा। हे राही थांबा, नाव नाही घेतलं कशाला उठले, बसा थांबा, नाव कुठे घेतले तुमचं, अजून एक सत्कार वाक्य आम्हाला करायचा, नाही नाही थांब भगवंत गाडी मला घेऊन जा स्टेशनला सोड मीरा रोडला। हे आर के प्रशांत, प्रशांत मिसेस आणले, माझा जरा बंदोबस्त कर स्टेशन पर्यंत। चला साईदत्त पेंडकर पडा या स्पर्धेचं वर्ष 6वा, मात्र 3 वेळा चॅम्पियन ठरतो या स्पर्धेतील जेम्स बॉन्ड राई। Michael Jordan, Obama, a champion, Mandela, a champion, Serena, a champion, Wendy, a champion, Shelly, and a champion, 958, Bolt, a champion. Champion, 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 champion. Everybody knows it, bravo, a champion. Champion, 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 champion. आभार व्यक्त करतोय ज्या जे व्यक्तीने आम्हाला वस्तू स्वरूपात, आर्थिक स्वरूपात आणि मानवी स्वरूपात जी काही मदत केली आहे त्यांचं देखील मनापासून आभार।
जर कुणाचा सन्मान चुकून आमच्याकडून राहिला असेल तर त्याबद्दल आम्ही क्षमा मागतोय. जर चुकून कुणाचं नाव देखील आमच्या मुखातून बोलायचं राहिलं असेल तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतोय. दोन दिवस समालोचन करताना चुकून आमच्याकडून जर कुणाच्या मनाच्या भावना दुखल्या असतील तर त्याबद्दल देखील आम्ही दिलगिरी व्यक्त करतोय. आणि आजचा दिवस इथे संपला असं आम्ही जाहीर करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आगरी कोळी, जय क्रिकेट, शुभरात्री, धन्यवाद.